लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा कर्नाटकातील पहिला पुतळा निप्पाणीत उभारणार अशोक कुमार असोदे यांचे प्रतिपादन. पुतळा उभारणी नियोजित जागेचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. केवळ 1.5 दिवसाची शाळा शिकून आपल्या लेखनीच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरुस्थानी मानून जग बदल घालून घावं सांगून गेले मज भीमरावं अशी सिंहगर्जना करून आपल्या लेखनीच्या माध्यमातून संपूर्ण बहुजन समाजाला जागृतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले आहे असे प्रतिपादन दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असोदे यांनी केले. ते निप्पाणी येथील जत्राड्वेस मातंग समाज येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा नियोजित जागेचे पूजन मान्यवरांचे हस्ते नारळ फोडून करण्यात आले. यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अण्णाभाऊ साठे पुतळा निर्माण कमिटीचे अध्यक्ष सचिन हेगडे यांनी केले. पुढे बोलताना असोदे म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ महाराष्ट्रपुरते मर्यादित न राहता त्यांनी केलेले कार्य खूप व्यापक स्वरूपाचे आहे. यासाठी या गोष्टीची ओळख सर्वांना व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून निप्पाणीत कर्नाटकातील पहिला अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा करणार असल्याचा संकल्प अशोक कुमार असोदे यांनी व्यक्त केला. एकदा डॉक्टर अच्युत माने कशी आम्ही बसलो होतो ते फकिरा कादंबरीबद्दल मला सांगताना मला डोळ्यात पडलेला एवढं हुशार माणूस का, म्हणजे एवढं मोठं कादंबरी लिहायचं म्हणजे एवढं शिक्षण पाहिजे असं नाही. 1.5 शाळा शिकलेला माणूस अनुभव हे गुरु ह्या तत्वद्वारे भयंकर मोठा व्यक्ती होऊन गेलेला आहे. परंतु हे काय झालंय त्या त्या समाजामध्ये त्यांचं माहिती नाही आणि कर्नाटकमध्ये कुठेही त्यांचं नाव माहिती नाही लक्षात नाही. मला सुद्धा सर 1997 किसन नावाने मला गेस्ट करून इथं आणला होता एक कार्यक्रम. त्यावेळी पहिले अण्णाभाऊसाठी जयंती करताना एका पोलीस अधिकाऱ्याचा सत्कार होता आणि काही पोरं विचारलं माझ्याकडे बोल हेच अण्णाभाऊ साठे का विचारत होतं. एवढं अण्णाभाऊ साठेचं कोणाला माहिती नव्हतं एवढा आश्चर्यकर विषय लक्षात. म्हणून आम्ही सगळेजण बसताना आम्ही विचार केला की अण्णाभाऊ साठे पुतळा निप्पाणीमध्ये कुठला पुतळा नाही. सर्व समाजाचा छत्रपती शिवाजी महाराजपासून बसवेश्वर महाराजपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरपासून चित्तूरराणी चन्नमपासून सर्व महापुरुषांच्या पुतळा आहे. त्यात आम्हाला खंत आहे की अण्णाभाऊ साठेचा पुतळा एक व्हावा आणि संपूर्ण कर्नाटक कर्नाटकातील सर्व मातंग समाज एक भूषण म्हणून जत्राडोसमध्ये हे पुतळा उभारला पाहिजे एक संकल्प केला. आणि ज्यावेळी साहेब 2 महिन्यापूर्वी सर तिथं एक मीटिंग घेऊन आम्ही कमिटी करत होतो, कमिटी करताना सचिन हेगडे बोलताना मला आदेश केलाय आता असोदे साहेबाचा आदेश खाली सगळं करायचं. मी एक शाहू महाराजचं मी आठवण केलो, तुम्ही जिथं त्याग करता तिथं मोठं होता. ज्यावेळी 1947 15 ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यावेळी सगळं भांडण करत होते, मी प्रधानमंत्री, मी वित्तमंत्री, मी गृहमंत्री असं भांडण करत होते. महात्मा गांधी गुजरातमध्ये रेल्वे अक्षरमध्ये अक्षम टोकांना मलमपट्टी लावत होते म्हणून महात्मा झाले. तुम्ही त्याग केल्याशिवाय महान होत नाही, तुमचं कार्य दिसत नाही. तसं मला शाहू महाराजचं आठवण आलं. शाहू महाराज 1920 ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरचं कार्यक्रम घेतले शाहू महाराजला वाजत गाजत एवढं मोठं राजा आला. बाबासाहेब फक्त कोट घालून बाजूला बाजूला लोक ढकलत होते, दलित लोक सुद्धा शाहू महाराजला ओळखत नव्हते एवढं सॉरी आंबेडकरला ओळखत होते. पुतळा निर्माण कमिटीचे अध्यक्ष सचिन हेगडे म्हणाले, माननीय अशोक कुमार असोदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा कर्नाटकामधील पहिला पुतळा जत्राडवेस येथे बसविण्यात येणार आहे. ही खरोखरच गौरवास्पद गोष्ट आहे. अण्णाभाऊ साठे हे केवळ मातंग समाजाचे नसून सर्व समाजाचे नेते आहेत. आपल्या लेखनीच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचा महान कार्य साठे यांनी केले. ही खरोखरच गौरवास्पद गोष्ट आहे. अण्णाभाऊ साठे हे केवळ मातंग समाजाचे नसून सर्व समाजाचे नेते आहेत. आपल्या लेखनीच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचा महान कार्य साठे यांनी केले असल्याचे सांगितले. मला तर आठवते कर्नाटकातील पहिला पुतळा असं, कारण मी वाचनात कुठं आलं नाही कर्नाटकात अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे. कारण अण्णाभाऊ साठेंचा नावाचा देखील उल्लेख, कारण त्यांचा जे ग्रंथ कथा होता ते कन्नडमध्ये न लिहिलं गेल्यामुळं अण्णाभाऊ साठे कोण हे कर्नाटकात माहीत नसल्यामुळं कमतरता ती भासली आणि कुठेही पुतळा झाला नाही. पण अशोक साहेबांनी एक कल्पना ती आम्हाला दिली की बाबा
कर्नाटकात सीमा भागात पहिला पुतळा सचिन मातंग समाजात बसवूया आणि ती प्रेरणा त्यांची घेऊन आम्ही त्यांच्या सहकार्याने हा पुतळा बसवायचा आहे. कारण हा पुतळ्याचं पूर्ण नियोजन आणि पूर्ण जे शेवटपर्यंत जे करणार आहे ते आसुदे साहेबांच्या सहकार्यानेच होणार आहे. कारण त्यांनी आम्हाला शब्द दिला की पुतळा आणि आमची जी अडचण होती ती समाज मंदिरची, ती समाज मंदिरची अडचण देखील त्यांनी ओळखून लखनअण्णांना न विचारता त्यांनी स्वतः की बाबा लखनअण्णांना मी सांगतो माझा शब्द तिने ऐकतात आणि मी 10 लाख रुपये समाज भवनला तुम्हाला देतो आणि माझ्यामध्ये आता 2-4 दिवसात आम्ही ते गोकाकला जाणार आहे. आमचं प्लॅन इस्टिमेट सगळं तयार आहेत, ते घेऊन आम्ही जरखोई साहेबांना भेटून ते काम सुरू करणार आणि माझ्यामध्ये पुतळ्याबरोबर भवनचे देखील उद्घाटन साहेब तसं आपण केलो तर दोन्ही ते कार्यक्रम एका दिवशी करावा असं माझी इच्छा आहे, समाज मानवांची इच्छा आहे आणि त्यासाठी साहेब प्रयत्न करणार यात काही शंका नाही. आणि दुसरी गोष्ट, कारण कसं पुतळा आमचे लोक काय झालं की अण्णाभाऊ साठेचा पुतळा इतर समाजाचा का सहभाग, फक्त मातंग समाजाने पुढाकार घेऊन करूया पण अण्णाभाऊ साठे हे बाबासाहेबांचे अनुयायी आणि खरोखर आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे आंबेडकरवादी होते आणि जगबदल घालून गावं सांगून गेले मला भीमराव हे का म्हटले, कारण बाबासाहेबांच्या विचारानंच जगात बदल घडणार हे अण्णाभाऊंना परिपूर्ण माहीत होतं. त्या अण्णाभाऊंनी जर बाबासाहेबांना अनुयायी जर समजले असतील तर आम्ही फक्त मातंग समाजाने हे कार्य करणं म्हणजे बरोबर वाटलं नाही. म्हणून हे काम मी आसुदे साहेबांना सांगितल्यानंतर तिने कशाचाही विचार न करता होकार दिला आणि सचिन कसल्याही परिस्थितीत तू म्हणशील त्या पद्धतीने पुतळा बसवून एक इतिहास धम्म परिषद नंतर अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याचा हा दुसरा कार्यक्रम निप्पाणीत मोठा करतो असं तिने आम्हाला आश्वासन देऊन यानंतर आसुदे यांच्या हस्ते पुतळ्यासाठी नियोजित केलेल्या जागेची 1.5 लाख रुपये रोख रक्कम महिलांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. याप्रसंगी सुनील कांबळे, पालिका आयुक्त जगदीश हुलगेजी, माजी नगरसेवक दिलीप पटाडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. हालगी मिरवणूक काढत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमास पालिका आयुक्त जगदीश हुलगेजी, बसवेश्वर स्थानकाचे PSI रमेश पवार साहेब, माजी नगरसेवक दिलीप पटाडे, नगरसेवक दत्ता नाईक, महेश सूर्यवंशी यांच्यासह पुतळा निर्माण कमिटी अध्यक्ष सचिन हेगडे, आनंद केंगारे, प्रकाश हेगडे, उदय हेगडे, माणिक हेगडे, रॉबिन दावने, प्रवीण हेगडे, किशोर माळगीमणी, संजय हेगडे, शरद केंगारे यांच्यासह अण्णाभाऊ साठे विचार मंचचे सर्व पदाधिकारी, युवक मित्र नागरिक उपस्थित होते.